मनसेच्या दहयंतीच्या या ठिकाणी आयोजन केला आहे. हजारोच्या संख्येनं तुम्ही जर पाहत असाल तर मोठा हा स्टेज सजलेला आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दहयंतीचं आयोजन केलं आहे. क्राउड जर तुम्ही पाठीमागे क्राउड जर पाहत असाल तर हजारोच्या संख्येनं या ठिकाणी जे आहेत ना बालगोपाल या कार्यक्रमात आनंद घ्यायसाठी गेले आहेत. आणि या संपूर्ण कार्यक्रमात आहे जे म्हणजे मुख्य आकर्षण जर म्हणाल तर अगबाई अगबाई वाली बाई माधुरी पवार काय नाश्ते राजो हे बाई या बैले पाहण्यासाठी सारे अचलपूर परतवाड्यातले आजूबाजू खेळ लोक सारे समाज विराट टक्कल होऊन राहिल्या पाहिजे इकडे. हे पब्लिक जे आहे हा सध्या या ठिकाणी आले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी सध्या माधुरी पवार या स्टेजवर आल्या आहेत. तुम्ही या बाजूने सर्व पाहू शकता. माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध नृत्यांगना असणाऱ्या माधुरीताई पवारताई मी तुमच्या रील्सवर लय व्हिडिओ पाहतो आणि माझी इच्छा पूरी झाली. पण मला एक सांगा आपल्या महाराष्ट्राची जी वार्ता तो म्हणजे खरी लावणी आणि लावणी सादर करताना तुम्हाला कसं वाटते? मला असं वाटतं की मी श्वास घेतीय. लावणी करताना मला जेवढा आनंद होतो मला असं वाटतं की तेवढा मला कधीच होत नाही. आणि जेव्हा प्रेक्षकांसमोर मी जेव्हा सादर करते आणि त्यांचा जो रिस्पॉन्स असतो त्यांचं जे टाळ्या शिट्ट्या लहान मुलं पण येतात छान छान बघायला महिला येतात आणि त्यांचा जो उत्साह आहे चेहऱ्यावरचा तो बघून मला खूप भारी वाटतो. तर ताई कसं आहे आज लावणीची परिस्थिती म्हणसाल ना रॉक अँड रोल निरा वेगवेगळ्या गाण्यानं सारा सत्यानाश केला महाराष्ट्राच्या भारतीय संस्कृतीचा पण लावणी सादर करताना तुम्हाला अजून एक असे बघा की आपण लावणी कुठेतरी मागं पडत आहे का असं वाटतं का बा? नाही लावणी कधीच मागं पडणार नाही कारण लावणी जपणारे कलाकार पण तेवढेच आहेत. बिघडवणाऱ्यांची संख्या कमी असली तरी वाचवणाऱ्याची संख्या जास्त आहे कारण हा आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि शान लावणी आहे. मला नाही वाटत तरी मागे पडेल. तर ताई तुम्ही आता पुऱ्या महाराष्ट्रात पुऱ्या ठिकाणी फिरता तर आज आमच्या जुहू शहर अचलपूर परतवा झाल्यावर तुम्हाला जे प्रेम भेटत त्याच्याबद्दल दोन शब्द सांगावा. अरे दोन शब्द कमी पडतील एवढं छान. म्हणजे मला असं वाटतं की आज माननीय राज पाटील साहेबांनी हा जो कार्यक्रम ऑर्गनाईज केला मनसेने ऑर्गनाईज केला मी म्हणेन की मनसेला पहिल्यापासून खूप छान कार्यक्रम ऑर्गनाईज करतात. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा आणि मला बोलवल्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांची तर आहेच आभारी पण या रंगमंचाची. तर लावणी सम्राज्ञी माधुरीताई पवार यांचं आज अचलपूर परतवाडा शहरात दहयंतीच्या निमित्तानं आगमन झालं होतं. भल्ली मोठी गर्दी सध्या त्याचं प्रस्थान होत आहे. हजारोच्या संख्येनं काय पद्धतीनं गाणे म्हटलं जातो एकदम जबरदस्त आणि पहिल्यांदा म्हणजे गावरान 90 वर येणं आणि त्यानं हे सांगत भाषा आहे म्हणजे गावरान 90 मध्ये वराडी भाषा खूप आवडली आणि अशाच प्रकारे गावरान 90 पुढच्या वेळेस ज्या म्हणजे मी साताराय मी तुम्हाला भले भल्ल चांगला आणि कार्यक्रम म्हणजे माधुरीताई पवार पहिल्यांदा तुम्हाला काल भेटला विदर्भात खास गावरान 90 आपला गावरान 90.